नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र यावर आधारित नोट्स पाहणार आहोत हा आठवीचा इतिहास आहे याच्यावर आधारित मी आधी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता राहिलेल्या नोट्स या इथे घेणार आहे आणखी शिल्लक आहेत ते मी पुढच्या लेक्चरमध्ये टाकणार आहे पूर्ण आठवीचं पुस्तक मी कवर करून घेणार आहे तर बघा जास्त वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया तर बघा आजच्या या लेक्चरमध्ये कशावर आधारित आहे तर भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि त्याचा विस्तार कशाप्रकारे झाला याच्यावर आधारित आजच्या या नोट्स असणार आहेत तर पहिला मुद्दा बघा सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली कोणी केली पोर्तुगीजाने हे लक्षात असू द्या मग सतराव्या शतकात डच आले इंग्रज फ्रेंच व्यापारी भारतात आले आणि त्यावेळी भारतावर मुघलांची काय होती सत्ता होती म्हणजे प्रथम कोण आले पोर्तुगीज आले हे लक्षात असू द्या त्यानंतर पहा युरोपीय व्यापाऱ्यांच्या प्रारंभिक हालचाली मग त्यांच्या प्रारंभिक हालचाली काय होत्या तर सुरुवातीला त्यांनी काय केलं इंग्रजांनी मुघलांकडून परवाने घेतले आणि त्यांच्या वखारी स्थापन केल्या मग औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेस काय उतरती कळा आली त्यानंतर पहा इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष आता कर्नाटकचा नवा पदासाठी भारतीय सत्ताधीशामध्ये तंठा सुरू झाल्या आणि नवाब पद असणाऱ्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी व त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत केली आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये तीन युद्ध झालेस त्यालाच आपण कर्नाटक युद्ध म्हणून ओळखतो आणि तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला त्यानंतरचा मुद्दा आहे बंगालमधील राजकीय घडामोडी याविषयी बोलूया सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी सिराज हे लक्षात असू द्या व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू व प्लासीची लढाई झाली कधी झाली सतराशे सत्तावन्न लक्षात असू द्या साल मग इंग्रजांनी काय केलं प्लासीची लढाई जिंकली आणि मीर जाफर बंगालचा नवाब झाला त्यानंतर बघा बंगालमधील इंग्रजाच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचा नवाब शुजाउद्दोला मीर कासिम व मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र मोहीम काढली हे नावं लक्षात ठेवा कारण पेपरमध्ये तुम्हाला हे नावच विचारले जातात आणि तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होत्या सतराशे चौसष्ट साली बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले कुठे झाले आणि साल हे दोन्ही लक्षात असू द्या त्यानंतर पहा म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात चार युद्ध झाले किती युद्ध झाले हा सुद्धा प्रश्न आहे ते पण लक्षात असू द्या म्हैसूरच्या हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान याने काय केलं इंग्रजाविरुद्धची मोहीम नेटाने चालू ठेवली आणि सतराशे नव्याण्णवमध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू धारार्थी पडला आणि तेव्हापासून इंग्रजाच्या हाती सत्ता आली अशा प्रकारे इंग्रज भारतात सामील झाले त्यानंतर मुंबई हे इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते हे पण लक्षात असू द्या त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या जवळचा प्रदेश मिळवण्याच्या हेतूनं प्रयत्न सुरू केले पण त्या भागावर कोणाची सत्ता होती त्या काळात मराठ्यांची पकड होती आणि रघुनाथरावांनी काय केलं पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजाची मदत मागितली आणि मराठ्यांचा राजकारणात मराठ्यांच्या इथं राजकारणात इंग्रजांचा शिरका झाला आणि सतराशे चौ चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा आट्रा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्ध झाले हा कालखंड पण लक्षात ठेवा आणि सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तह सालबाईचं तर कधी झालं पण लक्षात ठेवा पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले आता पाहूया तैनेत फौज फौजेविषयी माहिती तैनाती फौज आता बघा सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये लॉर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले आणि सर्व भारतावर इंग्रजाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्यांचं धोरण होतं त्यासाठी ते त्यांनी काय केलं अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला पण तैनाती फौजेचा करार करताना त्यांनी काही अटी ठेवल्या त्या म्हणजे इंग्रजाचे लष्कर ठेवावे त्या राज्यात त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा आणि दरबारी इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवावा अशा अटी तैनात फौजेमध्ये लॉर्ड वेल्सली यांनी ठेवलेल्या दिसतात काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले अठराशे दोनमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे लक्षात असू द्या आणि अठराशे अठरामध्ये पेशव्यांनी शरणागती पत्करली त्यानंतर पहा सिंधवर इंग्रजांचा ताबा कसा आला त्या रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी इंग्रजांना भीती होती म्हणून अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचं इंग्रजांनी ठरविलं आणि त्यांनी काय केलं अफगाणिस्तेनाकडे जाणारा जो मार्ग होता जो सिंधमधून जात होता त्यावर त्यावर त्या सिंधवर आपले गिळ किंवा ते सिंध त्यांनी गिळकृत केले कधी केले अठराशे त्रेचाळीस त्या साली त्यांनी ते गिळकृत केले त्यानंतर बघा ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम तर ईस्ट इंडिया कंपनीने सतराशे सत्तावन्न ते अठराशे छप्पन या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला होता आणि दुहेरी राज्यव्यवस्था याविषयी माहिती बघवा रॉबर्ट क्लाईवने सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली आली सतराशे पासष्ट आणि नाव लक्षात रॉबर्ट आली ब बंगालमध्ये आली प्रथम आणि महसूल गोळा करण्याचे काम कंपनीचे आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम नवाबाकडे ठेवले यालाच आपण दुहेरी शासन व्यवस्था किंवा राज्यव्यवस्था म्हणतो तर हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पाहूया ईस्ट इंडिया कंपनीची मनमानी रोखण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही कायदे केले तर ते कायदे कोणकोणते तर सतराशे सत्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला कोणता रेग्युलेटिंग ॲक्ट होता सतराशे सत्याहत्तरचा हा लक्षात असू द्या मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला आणि त्याच्या मदतीला चार सदस्यांची सुद्धा नेमण्यात आली आणि सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पीठचा भारत विषयक कायदा मंजूर झाला हा पण कायदा लक्षात ठेवा त्यानंतर पहा भारतातील राज्य कारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियम मंडळ स्थापन करण्यात आले कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली म्हणजेच काय मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल आणि न्याय संस्था हे इंग्रजाच्या भारतातील प्रशासनाचे आधारस्तंभ झाले आणि लॉर्ड कॉर्नवालिस यांनी काय केलं नोकरशाहीची निर्मिती केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियमसुद्धा त्यांनी घालून दिला मग प्रदेशाची जिल्हावार विभागणी किंवा जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असेल असे, असे सुद्धा सांगण्यात आले मग महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सु सुव्यवस्था राखणे ही अधिकाऱ्याची कामे त्यांना सांगण्यात आली आणि अधिकाऱ्याची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा लष्कर व पोलीस दल याविषयी माहिती आपण इथं घेऊया भारतातील प्रदेशाचे इंग्रजांचे असलेले त्यांचे संरक्षण नवे प्रदेश हस्तगत करणे भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम हे पण कामं लक्षात ठेवा त्यानंतर इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी काय केलं भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय त्यांनी स्थापन केली त्यानंतर पहा लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली हे पण लक्षात असू द्या विधी समिती कोणी तयार केली किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली झाली तर लॉर्ड मेकॉलेच्या त्यानंतर शेतीचे व्यापारीकरण केले त्यांनी काय केलं कापूस नीळ तंबाखू आणि चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार काही करत असेल उत्तेजन देत असेल त्यानंतर बघा अठराशे साठ ते एकोणीसशे या काळात भारतात मोठा दुष्काळ पडला आणि पाणी पुरवठ्याच्या योजनावर इंग्रजांनी फारसा खर्च केला का नाही केला त्यानंतर बघा दिल्ली व कोलकत्ता यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला हे पण लक्षात असू द्या अठराशे त्रेपन्न साली मुंबई ठाणे महामार्गावर गाडी आहे सॉरी आग गाडी धावू लागली कधी अठराशे त्रेपन्न साली आणि कुठे मुंबई ठाणे हे नाव आपण लक्षात ठेवा याच वर्षी म्हणजे अठराशे त्रेपन्न सालीच यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली त्यानंतर पहा भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ह्रास झाला कारण त्यावर ब्रिटिश सरकार जास्त कर लादू लागले व निर्यातीवर कमी कर लादू लागले त्यामुळे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा राहस होत गेला आणि अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये काय झालं कावासची नाना भॉय यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी काढली हे पण लक्षात असू द्या अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी कापडगिरी कुठली आहे तागाची कुठे आहे हे पण लक्षात ठेवा एकोणीसशे सातमध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला हे पण लक्षात असू द्या सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे अशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली आणि मॅक्स मोलर या जर्मन विचारवंत हा भारतीय धर्म इतिहास भाषा याचा गाढा अभ्यासक होता हे पण लक्षात असू द्या अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला हे पण लक्षात असू द्या महत्त्वाचं आहे त्यानंतर पहा अठराशे छप्पनमध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला त्यानंतर लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार काय झालं अठराशे पस्तीसमध्ये भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू झाले कोणाच्या शिफारशीनुसार लॉर्ड मेकॉले लक्षात असू द्या अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई मद्रास चेन्नई व कलकत्ता येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास आणि चेन्नई आणि कलकत्ता चार या ठिकाणी अठराशे सत्तावन्नमध्ये हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पाहूया अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य लढा तर बघा अठराशे सत्तावनच्या लढ्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर यांनी काय म्हटलेलं आहे तो स्वातंत्र्य समर असं नाव दिलेलं आहे आणि त्यांनीच अठराशे सत्तावनचे जे स्वातंत्र्य समर आहे या पुस्तकाची सुद्धा मांडणी त्यांनी केलेली आहे अठराशे सत्तावनच्या लढ्यापूर्वी अनेक लढे झाले त्यात सतराशे त्रेसष्ट ते अठराशे सत्तावन्न या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले कधी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याच्या पूर्वी हे पण लक्षात असू द्या बंगालमधील कोणी कोणी दिलं विचारता तुम्हाला संन्याशांच्या आणि फकीरांच्या हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा भारतात आदिवासी व वन्य जमाती यांनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिलं हे पण लक्षात असू द्या छोटा नागपुरातील कोलम ओडिसातील गोंड महाराष्ट्रातील कोळी भिल्ल आणि रामोशी यांनी सुद्धा लढे दिले आणि महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध लढा दिला यांचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांनी जाहीरनामा काढला पण अठराशे बत्तीसमध्ये मध्ये त्यांना फाशी देण्यात आली कोणाला उमाजी नाईक यांना हे पण लक्षात असू द्या त्यानंतर पहा कोल्हापुरात गडकऱ्यांनी कोकणात आणि फोंड आणि सावंतांनी म्हणजे कोल्हापुरात गडकर यांनी आणि कोकणात कोणी फोंड आणि सावंत आणि इंग्रजाविरुद्ध लढे दिले त्यानंतर पहा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान लॉर्ड डलहौसी हो आणि अनेक संस्थांनी खालसा केले संस्थांनी को कोणी खालसा केली की तुम्हाला पटकन लाव लक्षात आलं पाहिजे लॉर्ड डलहौसी गैरकारभाराची सबब पुढे ठेवून यांनी अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले गैरकारभार हे सबब लक्षात ठेवा साता सातारा जाशी नागपूर इत्यादी काही संस्थाने तेथील राजांच्या दत्तक पुत्रांचा वारसाहक्क नामंजूर करून खालसा केली कुठे कुठे दत्तक पुत्रांचा वारसाहक्क नामंजूर केली ते पण संस्थाने लक्षात असू द्या सातारा जाशी नागपूर मग अठराशे सत्तावन्नचा जो पहिला भडका होता लढ्याचा तो एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला त्यानंतर दहा मे अठराशे सत्तावन्न मेरेट छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली मग मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले कोणत्या अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचे भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने दुवाही ठरवण्यात आली मग अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये काय झालं खानदेशात कदारसिंग यांच्या नेतृत्वाखाली तर भिल्लांचे लढे व सातपुडा भागातील शंकर शाह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लढे इंग्रजांनी चिरडले तर मग बहादूर शाहचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वतंत्र लढ्यात सूत्रे आपापल्या हाती घेतली त्यानंतर काय झालं दिल्ली रक्षणाची जबाबदारी कोणावर देण्यात आली तर बखत खान यांच्यावर देण्यात आली आणि अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेतला मग बहादूर शाह यांना काय केलं रंगून येथे बंदिवासात ठेवले आणि नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला अठराशे सत्तावनच्या अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या उठावामुळे इंग्लंडच्या राणीनं काय केलं ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील जी सत्ता आहे ती संपुष्टात आणली आणि भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतला त्यानंतर फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर ब्रिटिशांनी सुरू केला फोडा आणि राज्य करा अशा प्रकारे महत्त्वाचे महत्त्वाचे असे पॉईंट मी आजच्या या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत राहिलेले पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करून घेऊया जर माझी टीचिंग आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद